खरंतर गेल्या 2014 ला आपण या ठिकाणी ज्या सरकारला या ठिकाणी निवडून दिलं, ज्या सरकारबरोबर आपण राहिलो, ते आजचे दिन आपण या निमित्ताने या 5 वर्षांमध्ये अनुभवलेले आहेत। ते अनुभवत असताना देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी असलेली युती आणि आजचे दिनचे असलेले झोटे वादे याच्यातून आपल्याला जी काय वाटचाल करायला लागली ती खरं तर मोठी खडतर आहे। नोटबंदी असेल, GST असेल, हा बुलबुलाया करून काळा पैसा आपल्या भारतात येणार असे देणारे आश्वासन खरं तर त्या ठिकाणी मागं राहिली। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल ही आश्वासन दिली, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 लाख रुपये जमा होतील, शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6 लाख रुपये जमा होतील, हे दिवस कुठे गेले हे आपल्याला काय पाहायला मिळालेले नाही। परंतु मला अजूनही आठवतंय का शेतकऱ्यांना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी ह्या महाराष्ट्रामध्ये करून दिली आणि करत असताना मला अभिमानाने या ठिकाणी डॉक्टर साहेब आपल्याला सांगायचंय का शिरोली कृषक सेवा सोसायटी आमच्या या चौकामध्ये या ठिकाणी आहे। 10 गावांचा या शिरोली कृषक सोसायटीचा असलेला विस्तार आणि त्या विस्ताराच्या माध्यमातून ज्या वेळेला पवार साहेबांनी या ठिकाणी कर्जमाफी दिली, या काँग्रेस सरकारने ज्या वेळेला कर्जमाफी दिली त्यावेळेला पूर्ण जुन्नर तालुक्याला 12 कोटी रुपयाची कर्जमाफी आली आणि ती मार्च कर्जमाफी घेत असताना या शिरोली कृषक सेवा सोसायटीच्या फक्त सभासदांना 6 कोटी रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी आम्ही केलेली। खरं तर ही करत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी बोलण्यासारखे आहेत। यानंतर येडगावची मीटिंग आहे, अजून सभा आहे, 10 वाजताला बरोबर ती सभा आम्हाला त्या ठिकाणी संपवायची। या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज हा जुन्नर तालुका, हा जुन्नर तालुका एकत्र झालेला आहे, अनेक गावं या ठिकाणी एकत्र झालेली आहेत, अनेक जथे या निमित्ताने या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि गावागावातून खरं तर डॉक्टर अमोल कोल्हेला घोड्यावर काय, डोक्यावर काय, कशा कशावर घेऊन चाललेत लोक काय समजतच नाही। मला असं वाटतंय का आता 3-4 हजाराच्या लीडने मला वाटतं डॉक्टर तुम्ही येणार आहे तिथं, 3-4 लाखाच्या लीडने, म्हणजे का गेले अनेक दिवसापासून आम्ही पाहतोय हडपसर भुसरी काय असतील ते। आज दुपारी डॉक्टर म्हटले तू मधीच कुठं गायब चालता, तर म्हटलं मी बनकर पाठ्यावर बसलो होतो, सेनेचे 4 जण माझ्या बरोबर होते, सेनेचे 4 जण, त्यांनी सांगितलं का आम्ही या वेळेला धनुष्य बघणार नाही फक्त मनुष्य, आणि मनुष्य बघून खऱ्या अर्थाने या ठिकाणी डॉक्टर तुम्हाला मतदान होणार आहे। आज या परिसरामध्ये कारखान्याच्या माध्यमातून खरं तर आम्हाला या ठिकाणी खरं तर ही रोषणाई आमच्या लोकांचे संसार फुलेल आहे। ते बाजार भावतोय कांद्यावर, आता काय बोलायचं म्हणजे कांदा काढला तरी डोळ्यात आमच्या आसरू येतात, हा डोळ्यात बघित बोलायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती। परंतु काय आता या सरकारने असं चालवलंय का साखर इथं आमची पडून ये आणि पाकिस्तान मधून साखर इथं येते, म्हणजे ही परिस्थिती जर असेल तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी खरं तर जगायचं कसं हा मोठा प्रश्न या ठिकाणी आम्हाला निर्माण झालेला आहे। लोकसभेच्या निमित्तानं या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे आपल्याला मार्गदर्शन करणार, मी त्यांच्यासाठी वेळ ठेवतो, जास्तीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही। 29 तारखेला आपण सगळ्यांनी या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना मतदान करायचंय। 29 तारखेला मतदान करताना लक्षात ठेवायचे ही गुण कसली आहे, विजयाची, आणि डॉक्टर अमोल कोल्हे आहेत 2 नंबरला आहे घड्याळ, नाही तर तुम्ही पंजाश वाचाल का सत्यजित दादांनी सांगितलंय, असं काही नाही, तर घड्याळ आहे, पंजा येईल पण तो विधानसभेला येईल, आत्ता नाही आत्ता येईल ते घड्याळ आहे। तर सगळ्यांनी 2 नंबरचं बटन दाबून 29 तारखेला डॉक्टर अमोल कोल्हे यांना विजय करायचं असंच या निमित्तानं सांगतो। पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि डॉक्टर अमोल कोल्हे परत या ठिकाणी या निमित्तानं अजून सांगतो, शेतकरी संघटना आहे
शेतकरी संघटनेचे आमचे राजशेठ डोमशे असतील, राजमुद्रा युवा प्रतिष्ठानचे नितीन असतील किंवा सर्व आमचे ग्रामस्थ मंडळी, या सगळ्यांच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे.